सुहृद मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मूकबधिर शिक्षण केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, लोकमतचे संपादक विजय बावीसकर, मस्के कन्स्ट्रक्शनचे प्रमुख विनायक मस्के, वैशाली मस्के, सुहृद मंडळाच्या कार्याध्यक्ष कल्याणी मानके, प्राचार्य विकास पाटोळे आदी उपस्थित होते. विशेष मुलांचे हे कलागुण पाहून तेजस्विनी पंडित भावनाविवश झाल्या. त्या म्हणाल्या, या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि त्यांच्या पालकांचेही इथे आल्यावर आम्ही किती छोटे आहोत हे जाणवले. या विशेष मुलांमध्ये पालक शिक्षकांमध्ये खूप मोठे धाडस आहे. ऐकू बोलू शकणारे नशीबवान असतात, मात्र ऐकू बोलू येत नसतानाही आपण इतरांपेक्षा कमी नाहीत हे दाखवण्याची या मुलांमधील जिद्द विशेष उल्लेखनीय आहे. या मुलांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण केले आहे. मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र या कार्यक्रमात मला येण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठीचा सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा क्षण येथे जमलेल्यांच्या आयुष्यातील भावना पूर्ण आणि हळवा आहे असे सांगत विजय बावीसकर म्हणाले, या विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, झटणारे शिक्षक आणि खचून न जाता मुलांच्या पाठीशी उभे राहणारे पालक यांना पाहिल्यानंतर माणूसपणा अजूनही जिवंत आहे याची प्रचिती येते. समाजात अजूनही चांगले लोक आहेत हे दिसून येत आहे. ऐकू येत असतानाही अनेक जण बधीर झाले आहेत. एकूणच समाज बधीर झाला आहे, पण ही मुले बधीर नाहीत याचा प्रत्यय या कार्यक्रमातूनच आला. खरंच डोळ्यात माझ्या पाणी आलं की आम्ही कुठे आहोत, आमचं अस्तित्व आम्हाला शोधायला लागतं. हे मी तर बनवलेलं आहे त्यांचं अस्तित्व असंच. आणि इतकी गोड गोड मुलं आहेत खरं तर, इतकी छान छान. आणि एनडीए विनडीए, मला आता समजलं की एनडीए मध्ये वगैरे त्यांची संस्था आहे, त्यांनी डान्स बसवलेला आहे स्पेशली. म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्यांना तो रिदम सेन्स कसा काय करतो हा माझ्यासाठी खरं तर माझ्यासाठी खूप मोठं कोड आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हा सगळ्यांचंच कौतुक करते की तुम्ही हे जेवढी ताकद आजपर्यंत दाखवली आहे तेवढी दाखवा. तुमची लेकरं तुमचं नाव नक्की रोशन करतील.